दंडवत प्रणाम। मी ईशादिष्टे सतीशगुरु भोजरा दादाजी अमृतेश्री गोपाल कृष्ण मंदिर माणगाव राजेशम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड। प्रथमतया मार्गासी अधिकारण दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीचरणी साष्टांग प्रणिपात करतो। साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींचे चरणे विनम्र अभिवादन करतो। विद्यागुरुवर अदनय श्रद्धेय ब्रह्मविद्या पाठशाळा संचालक तडगाव बाबांना दंडवत प्रणाम। तामसा निवासी गुरुवारी आदरणी दादांनाही दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्वोच्चित गोत्रियासी दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94052 75075। दंडवत हो। काल आपण चरित्रामध्ये पाहत असताना वेळापूर या ठिकाणी स्वामींच्या दर्शनासाठी त्या नगरीचा राजा येतो आहे। राजा भेटायला येत असताना त्याला दोन वेळेस अपशकून आला। पहिली गोष्ट, पटाचा हाती पडलेला आहे, दुसरा मुसळधार पाऊस आलेला आहे। परंतु तिसऱ्या दिवशी तो राजा म्हणतो, काही झालं तरी चालेल, आता मला स्वामींना मी दर्शन घेतल्याशिवाय मी राहणार नाही। आणि मग तो राजा दिवस निघण्याबरोबर स्वामींना भेटण्यासाठी प्रयाण करतो आहे। स्वामी सांगतात की बाई, तू जो राजा आहे कैसा पात्र, त्याची पात्रता फार मोठी आहे। बाई सांगते, बाबा येऊ द्या ना। स्वामीने सांगितलं, बाई तो जर आला सगळं राज्य संपादित देऊन टाकेल, इथं सेवक होऊन राहील। बाईस म्हटले, होऊ द्या ना। पुन्हा स्वामी सांगतात की तो जर आमचा सेवक झाला तर तुम्ही कुठे रिगाल, तुम्हाला ते प्रवेश भेटणार नाहीये, बोडकी की रिगोल हाल। या शब्दाचा दुसरा एक अर्थ केलेला आहे। बोडकी म्हणजे एक संन्यासी असं म्हटलेलं आहे, दुसरा बोडकी म्हणजे एक नागवी असं म्हटलेलं आहे। जीवाला वाटतं की नाही, आपण देवतेची भक्ती केली तरी देवता एकच आहे, परमेश्वर एकच आहे। काही जीव अज्ञान लोक मानतात ना, देवतेलाच परमेश्वर मानतात किंवा जीवाला परमेश्वर मानतात, ही लोक बोडकीच आहे। बोडकी म्हणजे ज्याला कोणाचाच आधार नाहीये। दोन अर्थ केले, एक बोडकी म्हणजे संन्यासी, जो संन्यासी होतो अनुसरतो त्याला परमेश्वराचा आधार आहे। एक अर्थ असा केला, बोडकी म्हणजे नागवी, म्हणजे ज्याने जीवाची भक्ती केली, ज्याने परमेश्वराची देवतेची भक्ती केलेली आहे तो नागवलाच। त्याचा या सृष्टीमध्ये येऊन काही फायदा झाला नाही। एकाने भूताची केली, एकाने प्रेताची केली, म्हणजे काय झाली ही, परमेश्वरामीन बोडकी आहेत, नागवी आहेत, त्यांची फसवणूक झालीच की नाही। तसं सिद्धांत अर्थ सांगितलेला आहे, जर तुम्ही आता या मनुष्य देहामध्ये जर तुम्ही परमेश्वराची भक्ती नाही केली, जर अनुसरला नाही, तुम्ही रिगू लहाल, म्हणजे तुम्हाला सुद्धा कुठे जागा भेटेल, म्हणजे तुम्हाला काय नरकालाच जावं लागेल, प्रपंच दुःखच भोगावं लागेल। म्हणजे काय झाले, आपली आहे परमेश्वर सृष्टीमध्ये परंतु आपल्याला समजलेला नाही, आपली नागूनच झाली, आपण पण बोडकेच झालो की नाही। म्हणून आपली फसवणूक व्हायची नसेल तर आपल्याला परमेश्वराचा मार्ग अवलंब करावा लागेल। दुसरी गोष्ट चरित्रामधून आम्हाला शिकायला भेटली, काही हो, ज्याप्रमाणे त्या राजाने सगळ्या संपत्तीचा त्याग केला,
त्याग करणार तो होता. जर स्वामींची त्याची भेट झाली असती ना, त्यांनी सगळं राज्य संपादिता. आपण सुद्धा मनामध्ये निश्चय केला पाहिजे, मला आपल्याकडे राज्यच कुठे आहे आता, आपल्याकडे काय आहेच काय, आपल्याकडे थोडंफार जे आहे आपण त्याच्यामध्ये खुश राहतो. अहो तो राजा सगळं राज्य संपादन देऊ लागला, स्वामींची जर भेट झाली असती तर. आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे, आपल्याकडे तर काहीच नाही, आपण जे आहे ते टाकून द्यायचं आणि परमेश्वराशी अनुसरायचं. काय म्हणतो तो, राज्य गेलं तरी चालेल, आपण विचार केला पाहिजे, सगळं घरदार सुटलं तरी चालेल, सोडायचंच आहे ते, संपत्ती सोडायची आहे, सगळं गेलं तरी चालेल, परंतु मला परमेश्वर प्राप्त करायचं आहे. राज्य टाकून टाकणे काय करू लागला तो, त्याने त्याग. आपल्याला सुद्धा राजापासून प्रेरणा आहे. एक तर राजाचा गुण आपल्यामध्ये घेण्यासारखा आहेच, त्याच्या ठिकाणी दोष पण होताच. कोणता दोष होता? पूर्वील देही त्याने अशी प्रकारची अयोग्यता जोडून ठेवलेली होती. क्रियेमध्ये अनेकांच्याने अडथळा निर्माण केलेला होता, ती अयोग्यतेच्या ठिकाणी होती. परंतु पहिल्या भेटीने दुसऱ्या भेटीने आगंतुक अनारब्ध अयोग्यता नसल्या गेली. तिसऱ्या भेटीमध्ये ते नासावी होती, पण ही अडचण निर्माण झाली. हा एक दोष राजाच्या ठिकाणी होता, पण एक गुणही त्याच्या ठिकाणी होता. जर भेटलं असतं तर राज्य टाकून दिलं असतं, सेवक होऊन राहिला असता. आम्ही पण हा गुण घ्यायचा आहे. स्वामी तथा आम्हाला म्हणतात की अनुसरा म्हणतात. परमेश्वर आपली वाट पाहत आहेत. मग आपण नको का त्याग करायला घरादाराचा, संपत्तीचा? ती सगळी नश्वर संपत्ती आहे ना, तिचा नाश पावणारच आहे, कारण प्रपंच अनित्य. पण आपण तो अज्ञान कारणामुळे आपण त्या प्रपंचाला धरून बसलो. आपण अज्ञानामुळे आपण संबंधामध्ये गुरफुटून बसलेलो आहोत. जेव्हा आपला कार्यभाग प्रपंचातला संपलेला आहे, तेव्हा मात्र आपण परमार्गाची वाटचाल केली पाहिजे, परमार्थाची वाटचाल केली पाहिजे. पुढे ते सांगतात की म्हटले, ज्यावेळेस सकळ राज्य संपादिता, हा राजाचा अधिकार काय होता? ना पूर्व प्रमादामध्ये पूर्वील देही अवंचकपणे भजिन्नला. म्हणजे त्यांनी वंचकत्व केलंच नाहीये, अवंचकपणे तो देत राहिला. म्हणून त्याला आता सुद्धा इच्छा ती झाली की आपण सगळं राज्य संपादावं. पाठीमागच्या देही एखाद्या पुरुषाने अवंचकपणे भजन घातलं असेल, अवंचकपणे म्हणजे कुठला हच्च न राखता, मन मोकळेपणाने जर त्याने क्रिया केली असेल, या सुद्धा देही तो काय करेल? मन मोकळेपणाने क्रिया करेल. तसे या राजाने मागील देही सुद्धा मन मोकळेपणाने क्रिया केली होती, कुठे अडथळा त्याने आणला नव्हता. परंतु क्रिया करत असताना दुसऱ्याच्या क्रियेने अडथळा आणला, ती अयोग्यता आता इथे उभी राहिली, म्हणून त्याला दर्शन दिलं नाही. स्वतः केली परंतु परनिष्ठ क्रियेच्या आडमध्ये येत राहिला. काही काही लोक स्वतः पण करत नाही, दुसऱ्याला पण करू देत नाही. स्वतः पण काही धर्म आचरायचा नाही, स्वतः पण अनुसरण घ्यायचं नाही, अन्नदान करायचं नाही, कुठे स्थानाला जायचं नाही आणि दुसऱ्याला पण करू द्यायचं नाही. एक मात्र स्वतः करतो परंतु दुसऱ्याला अडचण निर्माण करतो. तसे या राजाने पूर्वील देही स्वतः अवंचकपणे पदार्थ दिला होता, पण दुसऱ्यालाही नाही अडचण आणलेली आहे.
याला म्हणतात परनिष्ठ खंती। स्वनिष्ठी तोच त्याचा होता, परंतु परनिष्ठ खंती त्यांनी जोडलेली होती। जसं आपण पाठीमागे बघितलं की तो महादेव भक्त, त्याच्या घरी स्वामी गेले, लीळ तुम्हाला ती माहिती आहे। मग तो त्या लोक सांगतात असे नाही असे, मग स्वामीवर तो खाडे काढून जातो। स्वामीने त्याला चौकळकीचं प्रेम दिलं, त्याला का बरं प्रेम दिलं आणि याला का बरं भेट दिली नाही। महादेव राजा महादेव भक्त जो होता त्यांनी स्वनिष्ठी खंती परनिष्ठ तोष केलेला होता। स्वतः नाही केलं, परंतु अनेकांच्या क्रियेला तो अडथळा त्यांनी आणला नाही आणि परमार्गाचे दोष त्यांनी पोटामध्ये ठेवले होते, म्हणून परमेश्वराने त्याला घरी जाऊन त्याला प्रेम दिलं। आणि एक महादेव भक्त त्याला देव किती प्रयास करतो आहे तरी पण भेट देत नाहीत, का? अशा प्रकारची अयोग्यता जोडून ठेवलेली होती। म्हणजे काय केलं याने, लोकांच्या क्रियेला यांनी अडथळा आणला। कुणी पदार्थ अर्पण करत असेल त्याला अडचण निर्माण केली, म्हणून लक्षात ठेवायचं स्वतःला जमलं नाही तरी चालेल, स्वतः तर कराच, परंतु स्वतःला जरी काही करता नाही आलं दुसरा करतो आहे ना, त्याच्या क्रियेमध्ये अडचण नाही आणायची, अडथळा नाही आणायचा। जर का तुम्ही या देही अशी अडचण आणली, तुम्हाला पुढच्या देह सुद्धा अशीच अडचण येणार। मन क्रिया करतोय ना, त्याला प्रेरणा द्या, त्याला सांगा, त्याला अडचणी आणू नका। घरामधलं कोणी अन्नदान करतोय ना, तुमची पत्नी असेल तिला करते ना अन्नदान करू द्या, उपदेश घेते ना घेऊ द्या, देवधर्म करते ना करू द्या। जर का तुम्ही तिला आता अडथळा आणला, जो अडथळा आणेल त्याच्या जीवनामध्ये कधीच हा परमेश्वर भक्तीचा योग येणार नाही। त्याला ईश्वरीच्या ठिकाणी पदार्थ अर्पण करावा, साधनमंताच्या ठिकाणी क्रिया करावी, अशा प्रकारची कधीच त्याला योग येणार नाही। आहे पदार्थ भरपूर संभव आहे, पण त्याला अर्पण करू वाटणार नाही। काही काही लोक नाही का मला विचारलं वंचकत्व म्हणजे काय, वंचकत्व म्हणजे हातचं राखून देणे, याला म्हणतात वंचकत्व। आहे तुमच्याकडे सगळे पदार्थाची संभावना आहे, परंतु अर्पण करण्याची वासना नाही। घरामध्ये भरपूर आहे, दान देण्याची इच्छा नाही, याला म्हणतात वंचकत्व। दिलं तरी देवकी नको, मनात किंतू ठेवायचं मग द्यायचं। काही काही लोक नाही का मार्गामध्ये काही सिद्धा घेऊन जातात आणि तिथला वापस घरी घेऊन येतात। तुम्ही दिलेलं मार्गासाठी अवंचकपणे देऊन टाकायचं, विचार केला होता ना बाबांनी एवढे द्रव्य देऊन टाकायचं किंवा धान्य देऊन टाकायचं, पण तिथे गेल्यावर काय तो आपला विचार बदलतो, आपण हातच राखून देतो। ह्याही राजाने पाठीमागे अवंचकपणे पदार्थ अर्पण केला, परंतु दुसऱ्याच्या दुसरा देत असताना तिथे अडथळा निर्माण केला, म्हणून त्याची खंती आलेली आहे। ही अयोग्यता त्याची नाचणार कुठे? पुढील देही सांगितलं, जेव्हा तो सेनपुंजी म्हणजे गरीब घरामध्ये जन्माला जाईल, तेव्हा तो जे कर्म करेल त्या लेपामध्ये याला परमेश्वर काय देणार, याला भेट देऊन त्याची ती जी प्रारब्ध अयोग्यता होती ती नासून टाकणार आणि त्याला नंतर दर्शन देऊन त्याला पुढे वेदबोध होणार आहे। म्हणून जरी आपल्याला भजन घडलं असेल, असे अडथळे अयोग्यता आपण जोडून ठेवलेली असते, ती सुद्धा आपल्या क्रियेमध्ये अडचणी आणतात। म्हणून आपण मनमोकळेपणाने क्रिया करायची, कुणाच्या क्रियेला अडथळा आणायचा नाही, जो करतो त्याला करू द्यायचं, त्याला करू द्यायचं, आपणही करायचं। आपण जर अशा प्रकारे क्रिया करत राहिलो, परमार्गाच्या ठिकाणी भजन पूजन करत राहिलो, तर आपले असे काय होतील, अडथळे दूर होतील। आणि म्हणून देवाला ही प्रार्थना ठेवायची, हे देवा ज्याप्रमाणे त्या राजा म्हटला की मी सगळं राज्य संपादतो, मलाही अशा प्रकारची बुद्धी द्या, मला हा सुद्धा त्याग मला घडवू द्या, हा एक गुण आठवायचा। दुसरा त्या राजाच्या ठिकाणी तो दोष होता, त्याने जशाप्रमाणे अनेकांच्या क्रियेला अडथळा आणलेला आहे, देवा मला सुद्धा तशा प्रकारे अडथळे येऊ द्यायला नको, हे मला आपण सहाय्य करावं, माझ्याकडून आपली
सेवा घडावी, आपण मला दर्शन द्यावं, आपला मोक्षमार्ग मला भेटावा, ह्या प्रकारची लीला आठवून आपण देवला प्रार्थना करायची, हे तो आपण बघितलेला आहे.